देवा दोनों देवा काय एवढे आपण कमी नाही त्याच्या ठिकाणी. आणि खरोखर बुवांचं तारीफ करावी कौतुक करावं तेवढं खूप कमीच आहे, कारण ह्या वयात सुद्धा 60 वर्ष झालीत बुवाला. काल सांगितलं आमका पण हे सुराणू चंद्रवा नरेश गाडी यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद, आणण्याचा नक्की प्रयत्न करतो. त्याचबरोबर श्री रवळनाथ महिला बचत गट वाडा गाडीवाडी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बुवाच्या वचनाबद्दल नाव ठेवणं एवढा मी नक्कीच मोठा नाही किंवा मला जाणकार एवढा जाणकार मी नाही आहे, कारण जेवढं बुवाने सादरीकरण केलेलं आहे. पण नव्या पिढीचं भजन आणि जुन्या पिढीचं भजन यामधलं अंतर सांगतो तुम्हाला. पूर्वी बुवांच्या वेळेला ज्यांनी भजनं केली आहेत त्यामध्ये आमच्या अगोदरचे आमच्या भजनवर्षी बुवा जयराम घाडीगावकर बुवा, कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा यांनी जी भजनं केली आहेत आमच्या समोर तो आदर्श ठेवला म्हणून कुठेतरी वाटलं की बाबा आपण भजनात जावं, हा मार्ग जोपासावा, हा आपला भजनी संप्रदाय हा सांभाळावा असं कुठेतरी वाटलं. आणि त्याच्यानंतर आम्ही शिकलो भजनामध्ये, हळूहळू या संप्रदायामध्ये स्पर्धा करत गेलो, हळूहळू नाव रूपाला आलो. मग सांगितलं ना मागे दुर्वास बुवा गुरव हे सुद्धा आमच्या बरोबरचे आमच्या व्हायचे, आणि एकत्र आम्ही स्पर्धा करून करून जेव्हा आम्ही कोरसमध्ये आमच्या बुवांच्या कशाने बुवा परब यांच्या कोरसमध्ये आम्ही जवळजवळ 10-12 वर्ष घालवली, त्याच्यानंतर डबलबारी करायला लागला. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही, आता 2 गाणी फक्त तुमका येईली ना का तुम्ही बुवा झालात, मग तुमचा अभ्यास करूकच असं काही विषय नाही. 2 गाणी येईली अकडची तकडती शिवल्लीला झलक तेरी झलक विलक असं काही गाणं येईली नवीन नवीन पोरांका ह्याच आता व्हाया. पण नवीन पोरांका देऊ तर आम्ही प्रयत्न करतो हे नवीन मजली बोल, पण जुनी जी खरे भजन सिंगर त्या भजन सिंगांका आम्ही काहीच देत नाही ही खंत मागा. पण अशी जर बुवा यांच्या बुवांसारखी आमच्या जोशी बुवांसारखी जर भजनं परत चालू झाली असं वाटतं जुनाच भजना जुनाच भजना वाद्याचा विषय किंवा काही ज्या गोष्टी असतात पण त्या ऐकणं एवढं श्रवणीय वाटतं. आणि बुवांच्या आवाजात तर कारण ह्या वयात जेव्हा माणूस एवढं उडावता त्या वयात काय केला होता त्यांना साधारण त्याचा कामच नाही. या वयात एवढी गायकी अजून तयार गायकी आहे बुवांच्या गाळ्यात जातात एवढी फिरकता ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे काही गोष्टी आहेत ह्या मान्य केल्याच पाहिजे. पण फक्त बोलून त्यांना किंवा त्यांचा अपमान करून बारी सर करण्यापेक्षा त्यांच्या पायाची चरणाशी नतमस्तक होऊन भजन करण्यात ह्या शहाणपणा असतं. आणि ह्याच आम्ही शिकलो आमच्या रक्ताला, कारण संस्कार हे प्रत्येक माणसाच्या मुखातून बोलत असतात, त्यांनी त्याच्या आईवडिलांनी केलेले संस्कार त्याच्या मुखातून बोलत असतात. म्हणून आमच्या आईवडिलांचं नाव कुठेतरी जाईल, या हरी संप्रदायाच्या भजनी संप्रदायाचं नाव कुठेतरी बदनाम होईल. एवढं भजन मी करत नाही, नेहमी मी सांगतो भजनामध्ये इथं पण सांगतो की माझं भजन मी करतो ते भजन माझ्या आईने ऐकावं, मी करतो ते भजन माझ्या आईने ऐकावं, मी करतो ते भजन माझ्या बहिणीने ऐकावं, मी करतो ते भजन माझ्या पत्नीने ऐकावे, ते माझ्या मुलीने ऐकावं. असं जर भजन करू शकलो ज्या भजनाने माझ्या आईची माझ्या पत्नीची माझ्या मुलीची माझ्या बहिणीची मान जर खाली जात असेल तर ते भजन नकोसं भजन, ते भजन करण्यापेक्षा जीव दिलेला वाला भजन नको आपल्याला. म्हणून जे भजन निखळ्या भगवंतापर्यंत पोहोचेल, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण हे का करतोय, ही डबलबारी ठेवली काय पूजा बांधली कशासाठी करतोय, तर माझं घर माझं कुटुंब माझं गाव माझी वाडी ही सगळं सुखी राहू दे ही एक मोठी भावना प्रत्येकाच्या मनात असते. आणि त्याच्यातून आपण ही पूजा त्रैवार्षिक पूजा काही सालाबादप्रमाणे पूजा करतात ही त्रैवार्षिक पूजा मांडलेली आहे बघ, आणि त्याचं गुणगान करायचं आपलं आपण काय करायचं आमची आम्ही स्तुती करून घ्यायचं याच्यामध्ये काय उपयोग नाही. आता जी भजनं होतात ना ती फक्त आपण पैसे घ्यायचे तुमच्याकडून आणि फक्त आपली इज्जत काढून घ्यायची याच्या पलीकडची भजनं नाही. आता नवीन सम्राट रोज रोज नवीन नवीन सम्राट येतं, आता से गेलो वागदे करणार होता सम्राट तो अक्षरशः गाडीच घालता तो गाडीच घालता गाडी घालता त्याचे भजनच नाही होत ना बरं, तो बिंदास असता म्हणजे तो दारू पिऊन काय खाऊन सगळ्यात करता बरं, एवढी विटंबना भजनाची होता. मी बिंदास नाव घेते कारण हे नालायक लोक भजनी संप्रदायक ना हे कलंक, अरे भजन करा भजनाच्या माध्यमातून काहीतरी चांगलं सांगा तुमच्या गळ्यात काय होत नाही. खरोखर ह्या माणसाच्या गळ्यात एवढी वर्षाच्या नंतर सुद्धा आंबे बिंबे काढून पण स्वतःचे ते स्वतःचे लोकांचे काढून पण माणूस किती अजून सुदृढ असं ठीक आहे का नाही. या ठिकाणी कैलासाजी लक्ष्मण बाबी गाडी कैलासाजी चंद्रकांत बाबी गाडी यांच्या स्मरणार्थ सिद्धेश गाडी यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचबरोबर कौतुक या गोष्टीचं वाटतंय मगापासून जे बक्षीस होत आहे
आपल्या पूर्वज आपले वाडवडील आपले कुलदेवता आपले ग्रामदेवता त्या कळ्याला कधीच विसरू नये बघा गजराला सुरुवात होते त्याचबरोबर भवानी स्मारकाचा उल्लेख केला काल परशुराम पांचाळ भवानीचा स्मारकाचा अनावरण झालं बघा ना आपलं किती भाग्य आहे देवगड गावी त्या देवगडचे आरे गावी आमच्या देवगडचं भूषण कोकणकरा भूषण चंद्रकांत बुवा कदम यांचं भव्य स्मारक उभं राहिलं आणि त्याची काळाची गरज होती की चंद्रकांत बुवा कोण आहेत जयराम बुवा कोण आहेत परशुराम बुवा कोण आहेत विलास बुवा कोण आहेत हे या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे मग त्यांनी भजन कशी केली असतील हे प्रत्येकाला आपल्या नाकात विचारता यायला पाहिजे आज अशी स्मारक पण या स्मारकांची पण थट्टा होता आता काय काय लोक म्हणतात आमचा स्मारक कधी होणार आमचा स्मारक कोण बांधणार नाही मी बोललं मी सांगले ते दिवशी बुवा काय का अरे का नाही होणार होणार ना आपलं स्मारक का नाही होणार पण आपलं आपण स्वतः बांधून घेऊ बाहेर बरोबर ना आपण आपला बांधायचा मोकळा व्हायचा जिवंत म्हणजे बांधा झालं तरी पण ही स्मारक ज्या वेळेस गेलेत आता काल बरेचसे बुवा त्या ठिकाणी गैरहजर होते आमच्या तिथे नाही का बरेचसे बरेचसे चांगले चांगले बुवा गैरहजर होते अरे आपल्या या सिंधुदुर्गाची भूषण आहेत आणि त्यांच्यासारखा जो दिवस हा सोनियाचा दिन आणि तो सुद्धा आपल्या आयुष्यातला एक सुद्धा दिवस आपण त्या भजनी सम्राटांना देऊ शकत नाही फक्त त्यांची नावं घ्यायची त्याच्या नावावर पैसे कमवायचे बक्षिसं घ्यायची याच्या पलीकडे काय नाही का त्याच्या पलीकडे काय नाही त्याच्याबद्दल असणारा आदर प्रेम हे दिसत नाही तुम्ही जा तिथे आणि तिथे त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हायला पाहिजे पण एक दिवस होता महत्वाचा होता तो पण काही लोकांनी गमावलाय हे त्यांचं दुर्दैव एवढंच या ठिकाणी म्हणेन मी या ठिकाणी गाण्याला सुरुवात करतोय हे सुराण चंद्र भा या गाण्याचं दोन वेळी म्हणून दाखवते बघा Ah, 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 ah.
ते आमच्यासाठी जास्त फायद्याचं आहे. कारण तुम्ही ज्या टाळ्या वाजवणार त्या टाळ्या म्हणजे आमचं कौतुक असणार. आणि टाळ्या वाजवण्यामागे त्याच्यामध्ये सुद्धा कारण आहे. टाळ्या फक्त अशा नाही, ही आजची टाळी तुमची असेल, ही आजची टाळी फक्त हरिनामाची असेल, आजची टाळी ह्या भगवंतासाठी वाजवलेली असेल टाळी बघा. म्हणून सांगतोय जर शक्य होईल तुमच्या जमात तुमच्या ताकद असाल तर टाळ्या वाजवा. जास्त काय तेवढं सांगत नाही. आता या ठिकाणी त्याच्या सुरुवात करतोय. बघा मागे सांगितलं की आता भजनाची पद्धत म्हणजे ह्या 2020 जमान्यामध्ये तर तुमका सुरुवाती गजरायला आधी 2-3 गाणी म्हणत येऊ होईल. नंतर तुमका होयो म्हणता येऊ होईल. होयो म्हटले मंगलाष्टका म्हटली तर त्या भजन होता. त्याशिवाय भजन होणारच नाही तुमच्या, कारण तुमच्या गुरुजींनी शिकवला तसं विषय. भजनात पहिलं होयोच म्हणा तुम्ही, कारण लिहिताना लिहून दिलेला तो अभ्यास असता नाही का. आमच्याकडे जाऊन लिहिलो ना अभ्यास तो, त्याच्यामुळे विषय नाही. पण तो हवा अभ्यास होता की बाबा तो होयो म्हणायचो तुम्ही, नंतर लगीन लावायचा, नंतर इतर गीता म्हणायची, त्याच्यानंतर फक्त हनीमूनचा तेवढा बाकी ठेवायचा. नाही तर ता आता पुढे काय उरकून टाकते. उत्तम तावडे यांच्याकडून 101 रुपयाचा बोंबळूचा पार्टिसिपेशन स्वीकार करतो, धन्यवाद. त्याचबरोबर गाणी म्हटली पाहिजे, गाणी म्हटलीच पाहिजे. गाणे म्हणू नका असं कधी म्हणणार नाही. कारण नवीन पिढीला आवडतं म्हणून आपण ते म्हणतोय, पण नवीन पिढीला आवडतं पण ते आपण सुद्धा देताना काय देतो आपण त्यांच्याकडे. नवीन पिढीला आपण काय दिलं पाहिजे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. गाणी म्हणा ना, गाणी म्हणा, छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी म्हणा. आणि ज्या महाराजांच्या जीवावर आज आपण हे स्वराज्य उपभोगतोय, आज आपण हिंदू आहोत, ही किमया माझ्या राजाची आहे. आणि त्या राजाचं एखादं गाणं म्हणा ना, छत्रपती संभाजी महाराजांचं गाणं म्हणा, जिजाऊ मातेचं गाणं म्हणा, वीर सावरकरांची गाणी म्हणा, सुभाषचंद्र बोस यांची गाणी म्हणा. अरे कळू दे ना आपल्या पुढच्या पिढीला हे कोण आहेत, ह्यांनी आपल्यासाठी काय केलं. प्रत्येकाक वाटतं माझ्या बापाशीनंच सगळं केलेलं हा विषय. पण ह्या स्वराज्यासाठी जे हुतात्मे त्यांनी काही ते बलिदान केलं, ह्या महाराष्ट्रासाठी या भारत देशासाठी त्यांची आठवण कोण करणार. आणि फक्त नवीन हे हिरो येतात त्यांची आपली आठवण केली की आपले 4 पैसे मिळतात. पण 4 पैसे मिळण्यापेक्षा त्यांचे आशीर्वाद, ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केले त्यांचे आशीर्वाद हे बहुमोलाचे आशीर्वाद आपल्यासाठी आहे बघा. म्हणून या ठिकाणी मी सुद्धा गाणी म्हणतो, पण मी दोनच गाणी म्हणतो, जास्त गाणी म्हणत नाही बघा. पण आवडते तर नक्की टाळे वाजव बाबा.
या ठिकाणी शिवसेनेचे उपसरपंच श्रीमान विनय के घाडी यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो. धन्यवाद. या गाण्यासाठी हेमंत घाडी यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचबरोबर जय जिजाऊ जय शिवराय सन्माननीय पुआ श्री सुशील गोडणकर यात आनंद शिवबाबांकडून वापर 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. धन्यवाद बुवा. नक्की हे पारितोषिक माझ्याकडे खूप अनमोल आहे बुवा. यासाठी हे न खर्च करता मी देवालयातच ठेवणार आहे. धन्यवाद. राजगड यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते. धन्यवाद. श्रीमान उत्तमजे तावडे यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो. धन्यवाद. 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 गजराला सुरुवात करतोय. जास्त वेळ नाही घेता कारण गजर हा एकच असं माध्यम आहे की ज्याच्यामधून आपण समाज प्रबोधन करू शकतो. म्हणजे समाज प्रबोधन करणं एवढं नक्कीच मी मोठा नाही, पण ही जी खुर्ची आहे, जी मानव सन्मानाची खुर्ची आपण आम्हाला दिलेली आहे, त्या भगवंताने दिलेली. गोवाने मग सांगितल्याप्रमाणे काही माणसं भगवंत हा जन्माला घालतो. तसंच या ठिकाणी आमचं जे कर्तव्य आहे ते या ठिकाणी आम्हाला पार पाडायचं आहे बघा. म्हणून या ठिकाणी गजराची सुरुवात करतोय. थोडक्यात गजर आठवून घेतो नाही का. बुवा सुद्धा नवीन गाणी घेणारच आहेत मला माहिती आहे. काल बारीला बुवाने कायता गाणं तेरी झलक शर्दी, म्हणजे ह्या वयात पण बघा कल बुवाने काय गाणं म्हटलंय, तेरी झलक शर्दी आता करताले शर्दी, आता बर्फी वाटूची पाळलेली आहे आणि शर्दी कसं घेऊन बसला तुम्ही. पण म्हणताले अशी गाणी आपण म्हणायची नाही, पण म्हणून दाखवल्यानंतरच म्हणणार अशी गाणी म्हणायची नाही. हे बुवांची एक टेक्निक आहे नाही का. पण बुवा खूप सुंदर आहे जी काय म्हणणार ते नक्की आता आपल्याला माहिती आहे. कारण समाज प्रबोधन बुवाने काल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्याबरोबर घडलेले किस्से सुद्धा बुवाने चांगले सांगितले आहेत. मी सुद्धा काहीतरी नवीन सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. ना झगडा वा ना झगडा ना तंडा ना वांडण पाहिजे. माझ्याबरोबर ह्यो कल पासून माझ्या धड्यासारखं फिरता कठा नाही. दोन तीन दिवस रविवार मार्गापासून माझ्या पाठून धड्यासारखं जा होय जाऊ देत नाही मार्का. मी आपलं घर गेलो पाडतो, मी आपलं घर गेलो पाडतो. पण ही मैत्री आमची सांगायचं तात्पर्य आहे. आम्ही डबलवारीमध्ये आम्ही एकमेकांची भांडतो सुद्धा. आता तेवढे भांडत नाही कारण तसं बोल त्याचा पण वय झाला, माझा नाही झाला, माझा नाही झाला. मी आता जो 22 वर्षाचा सांगत पण तात्पर्य यायचा की भजनी संप्रदाय म्हणजे आता जे भजनाला घालवट लागलं की भजनामध्ये जी भांडणं होत आहेत शिव्या एकमेकाला घालता याचं कारण काय. तर दोन बुवांमध्ये ती मैत्री नाही आहे, ते प्रेम नाही आहे. जसं संसारामध्ये नवरा बायकोचं एक मत असतं, एक विचार असतो, एकमेकाबद्दल प्रेम आदर असतो, तेव्हा संस्कार संसारात त्याचा
पिढ्यान पिढ्या चालत असतो, वर्षानुवर्ष चालत असतो, पण भजनामध्ये स्वतःच आहे बघा. पण भांडणं हे व्हायला पाहिजे, नवरा बायकोचं भांडण्याचं एक खरोखर संसारात मजा नाही का. एक दिवशी एका बायकोने विचारला ना, नवऱ्याक सांगता काय झालं त्यांचा काय माहित नाही, पण नवऱ्याक सांगता पटकन सांगता की आम्ही जर बायका नसतो, काय म्हणता, आम्ही जर बायका नसतो तर तुमचे कपडे कोणी धुतले असते. काय प्रश्न विचारला, आम्ही जर बायका नसतो तर तुमचे कपडे कोणी धुतले असते. नवरा हुशार, तो म्हणता घातलेच कोणी असते, काय कपडे ते अशी अवस्था नवरा बायको. पण नवरा बायकोचं भांडण चांगलंच पाहिजे, नवरा बायकोचा या भांडणामध्ये, कारण रथाचे दोन जागे आहेत नवरा बायको म्हणजे. आता मी नवरा बायकोचा सांगतेचं कारण काय, आता ह्यो बारवी युट्यूबवर जातो म्हणजे बायको तेवढा समाधान, म्हणजे काहीतरी जाऊन माझ्याबद्दल काहीतरी सांगता बोलताय मला, मग बारवी कुठल्या ती पाठवतली मला बिंदा जावा म्हणून सांगणार, नाहीतर तर अशी वावाड्या काढूची असते. पण आज एक समाधान प्रामाणिकपणे सांगताय, युट्यूबवर कितीही तुम्ही सर्च केलं, काही भाऊंचे आमचं किरण भाऊ असू दे, मी असू दे, आमचे सितकर भाऊ असू दे, आमचे दुर्वास भाऊ असू दे, आमच्या भजनांच्या खाली एक सुद्धा अशी वाईट कमेंट्स नाही की बाबा तुम्ही काहीतरी करताय. हे आमचं ही पोच पावती आहे, आजपर्यंत कमवलं नाही, पण जेवढं आता कमवलं तेवढं गमवायची आमच्या हिंमत नाही, तेवढी ताकद नाही, तेवढं आम्हाला गमवायचं नाही. म्हणून काय काय थोडक्यात लोकांना म्हणजे काय म्हणतात, नुसतो गाता तो, पण नुसतो गाता पण कुठे पुढची पिढी तयार करण्याची ताकद आमच्यात आहे तेवढं आम्ही नक्कीच करू, कारण बदाम हे कोणी करू शकता, त्याच्यासाठी पेटी तबला पकवास काही गरज नाही, फक्त येऊन बसायचा, दोन चार जोक सांगायची, मिमिक्री करायची, याचो आवाज काढ, त्याचा आवाज काढ, की झाला भजन आमचं. पण त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे सांगतो, त्याच्यामध्ये तुमची कला, तुमच्या गुरुजीने दिलं ज्ञान हे मागेच कुठेतरी राहतं, याचा विसर पडतो आपल्याला, एवढंच मला सांगायचं बघा. म्हणून काय सांगतो या आंबे. त्याच्यात ह्या भजनात